बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। करुणा शर्मा यांना जामीन मंजूर झालेला आहे। अंबेजोगाई सत्र न्यायालयाने करुणा शर्मांना जामीन मंजूर केलाय। 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर करुणाला जामीन मंजूर करण्यात आलाय। दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत परळी आणि अंबेजोगाई मध्ये येण्यास करुणा शर्माला मज्जाव करण्यात आलाय। जामीन मिळाल्यामुळे तब्बल 15 दिवसांनंतर करुणा शर्मा या जेलमधून बाहेर येणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विनोद जिरे। विनोद, करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर झालेला आहे, काय अधिक अपडेट्स? नक्कीच, आपण जर पाहिलं तर राज्याचं लक्ष या करुणा शर्मा प्रकरणाकडे लागलं होतं। तब्बल 16 दिवस करुणा शर्मा या बीडच्या जिल्हा कारागृहात होत्या। त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल झाला होता आणि त्याच आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती। 6 तारखेला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यानंतर 14, 18 आणि 20 या तारखेला त्यांची सुनावणी झाली होती। मात्र 18 तारखेला त्या ठिकाणी जज हे गैरहजर होते, त्यामुळे ती सुनावणी 20 तारखेवर गेली होती, म्हणजे काल यावरती दोन्ही वकिलांनी आपापली बाजू मांडली होती। काल सुनावणी झाली आणि त्यानंतर आता आज त्यांना जामीन मंजूर झालेला आहे। दोषारोप जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत बीड आणि हे परळी आणि अंबाजोगाई या दोन तालुक्यात यायचं नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्याचबरोबर 25,000 जे जात मुलक्यावर त्यांची सुटका करण्यात आली आहे। विनोद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। करुणा शर्मा यांना जामीन मंजूर झालेला आहे। दरम्यान दोषारोप पत्र दाखल होत नाही तोपर्यंत परळी आणि अंबाजोगाई मध्ये येण्यास करुणा शर्मा यांना मज्जाव करण्यात आलाय। करुणा शर्मा अजय मोरे याची परळी शहर पोलीस स्टेशनच्या क्राईम मध्ये 307 भादवी आणि 3 अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आरोपी होते। एमसीआर मध्ये आहेत 6 तारखेपासून आणि त्यांचा जामीन अर्ज मी स्वतः रेग्युलर माननीय कोर्टासमोर दाखल केलेला होता। त्यामध्ये काल दोन्ही पक्षाची सविस्तर अंतिम सुनावणी आज त्यावर माननीय कोर्टाने आदेश त्या दोघांनाही जामीन मंजूर केलेला आहे। जामीन मंजूर करत्या वेळेस त्यांना प्रत्येकी 25,000 रुपयाची जात मुचलका द्यावा लागणार आहे। प्रत्येकी 5,000 रुपये कॅशवरती माननीय कोर्टात जमा करावं लागणार आहे आणि दोषारोप पत्र दाखल होईपर्यंत या दोघांनी परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात यायचं नाही अशा प्रकारची कंडिशन। फक्त 2 तालुक्यात यायचं नाही की पूर्ण जिल्ह्यात? फक्त 2 तालुके, अंबाजोगाई आणि परळी तालुका।